नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो आपलं आवडतं यूट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसरे. आपल्या आवडतं यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, हे नवं वर्ष आपणास आनंदी, भरभराटीचं, प्रगतीचं, आरोग्यदायी जावं हीच मनोकामना. आणि सर्वांना आपल्याला विद्यार्थी मित्रांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. निमित्त आपल्याला मंगलमय शुभेच्छा मित्रांनो. शुभेच्छुक हरदेस ऑनलाईन पोलीस अकॅडमी महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना मी आपला मित्र हरदेसर आपल्याकडून सर्वांना आपला यूट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर असेल, आपलं हरदेस ऑनलाईन अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म असेल, सर्वांच्या वतीने मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो मित्रांनो. आज एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलो मित्रांनो आपण, ती म्हणजे का पुणे पोलीस भरती 2019 निकाल या ठिकाणी जाहीर झालेला आहे मित्रांनो. ओपनचं मिनिट 137 पर्यंत गेलेले, ईडब्ल्यूएस 135 आणि ओबीसी 133 जास्त फरक पडलेला नाही. या ठिकाणी 1-1, 2-2 मार्काचा फरक या ठिकाणी पडलेला मित्रांनो. आणि अपेक्षेप्रमाणे हे जे पाहिलं होतं आपण तेच झालेलं मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांचे कामं होण्यासारखे वाटत होते, का ज्यांना वाटत होते 130-132 आमचे काम होतील, ते सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी पूर्णपणे वेटिंगला पडलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि एक काहींचं कभी खुशी कभी गम सारखं या ठिकाणी दिवाळीच्या दिवशीच वातावरण निर्माण झालेलं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी. कारण की बऱ्याच जणांना वाटत होतं की या ठिकाणी मार्क लिस्ट लागेल, परंतु तेवढी लागलेली नाही, मेरिट जरा थोडंसं हाय गेलेलं आहे, कारण का अदर कॅटेगरीच्याही विद्यार्थ्यांना मार्क जास्त असल्यामुळं. तर आपण पूर्णपणे लिस्ट पाहणार आहे, PDF पाहणार आहे. ती लिस्ट आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण टाकतोय मी, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम ग्रुप पण जॉईन करून ती लिस्ट पाहू शकता. पुन्हा एकदा सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा. चला तर मग पाहूया काय आहे PDFमधील माहिती. लक्षामध्ये कालच खरं तर ते मेरिटची PDF कालच तयार झाली, परंतु आपल्याकडे आज आलेले. ओके, चला मग पाहूया आपण PDFमध्ये काय माहिती दिलेली. मित्रांनो, पोलीस शिपाई भरती 2019 3/11/2021 आजच हा निकाल लागलेला आहे मित्रांनो. अंतिम निवड आणि प्रतीक्षा यादी लागलेली पुणे शहर याची. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाची पोलीस शिपाई भरती 2019 लेखी परीक्षा व मैदानी चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या 214 उमेदवारांची प्रवर्ग व समांतर आरक्षण अंतरिम निवड व प्रतीक्षा यादी खालील प्रमाणे लावण्यात आलेली. मित्रांनो, पुणे शहरचं मेरिट लागलेले आणि अपेक्षेप्रमाणे नव्हे तर अपेक्षेपेक्षाही पुढचं मेरिट या ठिकाणी लागलेलं आहे. OBCs आय थिंक 130 आसपास, ओपनचे 135, EW 133 अशा दरम्यान लागेल अशी अपेक्षा असतानाच ते मेरिट खूप उंचावरती गेलेलं आहे आणि खूप भरपूर असं मेरिट लागलेलं आहे. आता प्रश्न असा राहिलेला मित्रांनो, की याच्यामध्ये जे विद्यार्थी कटतात किंवा जे डबल फॉर्म भरलेले विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी याच्यामध्ये निघतील का बाहेर? तर मित्रांनो, असं मला काही वाटत नाही आता, कारण का यांना सगळ्या गोष्टी माहीत असतानासुद्धा ही लिस्ट आज लागली, म्हणजे त्यांनी पूर्णपणे चेकिंग करून कदाचित ही लिस्ट लावली असेल. किंवा ज्या विद्यार्थ्यांनी दोन्ही का पेपर दिलेत आणि दोन्ही का सिलेक्शन झालेत किंवा दोन्ही का पेपर दिले, असेच विद्यार्थी बाद ठरू शकतात. जरी त्यांनी पुणे सिटीचा पेपर दिला असेल आणि पुणे सिटीचा पेपर दुसरी का फक्त फॉर्मच भरलेले असतील, तरी तो विद्यार्थी अपात्र ठरतो, त्याला सॉरी म्हणजे पात्र ठरत नाही, लक्ष म्हणजे तो बाद होणार नाही. मित्रांनो, बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 141चा टॉपर आहे पुणे शहरला जो विद्यार्थी तो 141चा टॉपर आलेला आहे. ST कॅटेगरीचा, विशेष म्हणजे ST कॅटेगरीचा विद्यार्थी का जो ओपनमधून गेला असेल, बट तो 141मध्ये टॉपर गेलेला आहे. त्याच्यानंतर EWHचा 140वाला एक विद्यार्थी या ठिकाणी आहे मित्रांनो. EWHचा OBCचा 140वाला आहे, EWHचे 139वाले, म्हणजे असे बने अनेक विद्यार्थ्यांना मार्क या ठिकाणी चांगले मिळाले. मित्रांनो, या लिंक याची जी लिंक आहे आपल्या टेलिग्रामला, ही जी PDF आहे आपल्या टेलिग्रामला तुम्हाला मिळून जाईल, तुम्ही पाहून घेऊ शकता मित्रांनो. आपले नावं आहेत या ठिकाणी पाहून घेऊ शकता. ॲक्च्युली सर्वांना बऱ्यापैकी आता या ठिकाणी समजलं असेल. 130वाला स्पोर्ट्सवाला सुद्धा जनरलमध्ये ओपनमध्ये गेलेले मित्रांनो, त्यांनी सुद्धा ओपनची जागा या ठिकाणी मारलेली आहे. ओके, अजून निवड यादी पाहू शकता तुम्ही. अंतिम निवड यादीमध्ये ओपनचे बरेच विद्यार्थी या ठिकाणी नावं आहेत, तुम्ही पाहू शकता. 125 ओमनपर्यंत, 125 वुमेनचं पण मिरिट, म्हणजे ओपनचं ॲजिट पहा या ठिकाणी दिसेल तुम्हाला. ओपनचं मिरिट कितपर्यंत लागले, शेवटचा ओपनचा कितीवरती घेतला, 136पर्यंत ओपनचं मिरिट गेलेलं आहे. लक्षामध्ये 136पर्यंत ओपनचं मिरिट गेलेलं आहे मित्रांनो, हे आपल्याला या ठिकाणून पाहायला मिळतं आहे. त्याच्यानंतर आता विचार करतो आपण तो म्हणजे SC प्रवर्गाचा 127पर्यंत मिरिट आलेले खाली. ओके, SC 127 पर्यंत आले. ST कॅटेगरीचं पण मला वाटते 131, ST कॅटेगरी 131, त्याच्यानंतर 126पर्यंत काहीतरी याचं पण आलेलं आहे, यांचं पण 126पर्यंत काहीतरी आलेलं आहे ST कॅटेगरीसुद्धा. कारण ST कॅटेगरी त्या ठिकाणी जागा ह्या मोठ्या प्रमाणात आणि भरपूर जागा ST कॅटेगरीला त्या ठिकाणी होत्या. एक सर्व्हिसमॅन बाकी ST कॅटेगरीतले 79 मार्कावरती सुद्धा एक सर्व्हिसमॅन झाले, का ज्यांना लिखीला फक्त 46 मार्क होते आणि 33 मार्कावरती सुद्धा झालेलं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्या कॅटेगरीला कोणती जागा होत्या आणि कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये आपलं नाव आपण पाहू शकता. NTB प्रवर्ग पाहू शकता तुम्ही, 135 आणि 115 वाले पण या ठिकाणी काय झाले, सिलेक्ट झालेले NTB भजब.
ओके एस बी सीमध्ये फक्त एकच जागा होती आय थिंक, मला असं वाटतं, आणि 130 टोटलवरती पण एस बी सीतून एक विद्यार्थी त्या ठिकाणी सिलेक्ट झालेला आहे. ओके त्यानंतर ओ बी सी बघा, अंतिम निवड ओ बी सीचं बघा. ओ बी सीचा टॉपर जो घेतला आहे तो ओ बी सीचा 136 वाला आहे मित्रांनो. त्याच्यानंतर ओ बी सीचं मला वाटतं शेवटचं 133 वाला घेतलेलं या ठिकाणी. आणि लक्षामध्ये अक्षय सुरेश तांबे हा जो विद्यार्थी 133 हा शेवटचा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे 133 वरतीच या ठिकाणी मेरिट काय झालेले क्लोज झालेले. 133 वाले 3 घेतले त्या ठिकाणी बरोबर, आणि हे तिघांपाशीच मेरिट काय झाल्या ठिकाणी क्लोज झालेला आहे. ओके चला विद्यार्थी मित्रांनो पुढं पाहू आपण अंतरिम निवडी आर्थिक दुर्बल गोष्ट. 136 एस बी सी पण 134 वरती क्लोज झालेली. ईडब्ल्यू एस म्हणजे ईडब्ल्यूएचं पण मेरिट बऱ्यापैकी या ठिकाणी काय झालं मित्रांनो लागलेलं आहे. ईडब्ल्यूएचं पण बऱ्यापैकी मेरिट या ठिकाणी लागलेलं आहे. अशा प्रकारे ओपन प्रवर्गाची प्रतीक्षा यादी पाहू शकता. ओपनचे बघा तुम्ही 134 वाले ओपनचे याला राहिलेत, कशाला प्रतीक्षा यादीत राहिलेत. 132 31 वाले सुद्धा प्रतीक्षा यादीमध्ये ठेवलेले आहेत. एस सीची प्रतीक्षा यादी बघा 126 पर्यंत 123 पर्यंत लागलेली. एस टीची प्रतीक्षा यादी तुम्ही पाहू शकता 126 पर्यंत लागली. एन टी बीची पाहू शकता 77 पर्यंत लागली. खाली 77 एन टी बी प्रवर्ग खाली 77 89 85 पर्यंत प्रतीक्षा यादी लागलेली मित्रांनो. त्याच्यानंतर एस बी सीचं पाहू शकता. म्हणजे अशा प्रकारे ही यादी सगळी लागली मित्रांनो. ही यादी तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम सॉरी आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाहायला मिळेल. ठीक आहे मित्रांनो, परत नवनवीन जाहिरात येणार आहे, अजून नवनवीन येणार आहे. ते 30,000 पदांची भरती होणार आहे आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे त्या 30,000 पदांच्या भरतीसाठी सुद्धा आपण जोरात तयारी करायची. ज्या विद्यार्थ्यांच्या ठिकाणी कामं हुकलेले आहेत त्यांनी न डगमगता न हजारता पुढे येणाऱ्या 30,000 पदांची तयारीसुद्धा जोरात चालू करायची. चालते मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो सर्वांचं स्वागत करतो. भारतातील सर्वात मोठा ऑनलाईन प्लॅटफॉर्म अन अकॅडमी क्रॅक महाराष्ट्र भरती एक्झाम विथ इंडिया लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्म म्हणजे अन अकॅडमीमध्ये मी सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, अन अकॅडमीची प्लसची बॅच उद्यापासून सुरू होते मित्रांनो. अतिशय महत्त्वाची अशी बॅच असणार आहे आणि येणाऱ्या पिंपरी चिंचवड आणि मुंबईसाठी पण खूप महत्त्वाची असणार आहे. का जॉईन करायची मित्रांनो प्लसची बॅच? कारण आपल्या सध्या ऑफर पण आहेत. संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करून घेतला जातो मित्रांनो. भारतातील टॉप एज्युकेटर या ठिकाणी आपल्या शिकवण्यासाठी असतात. त्यानंतर लाईव्ह टेस्ट सिरीज असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही लाईव्ह शिकू शकता तुमच्या घरात बसून. पुढे जायचं नाही, काय नाही, प्रवास नाही, काहीच नाही. ओके आपल्या घरात बसू शकू शकता. फक्त NH10 Live हा रेफरल कोड वापरायचा आणि 10% डिस्काउंट मिळवायचा आणि प्लसला ॲडमिशन घ्यायचं मित्रांनो. लवकर लवकर उद्यापासून एक नवीन बॅच सुरू होते मित्रांनो. सर्वांनी प्लसला ॲडमिशन घ्या. पोलीस भरतीचे मेगा बॅच क्रमांक 14 उद्यापासून सुरू होते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे पहा स्पेशल क्लास. मित्रांनो काय आहे स्पेशल क्लास? स्पेशल क्लास आपल्या सर्वांसाठी मोफत असतात मित्रांनो. त्यासाठी अन अकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण खूप मोफत स्पेशल क्लास करायचे. रोज सकाळी अकरा वाजता संध्याकाळी 6 वाजता आपले स्पेशल क्लास असतात. आणि लक्षामध्ये इथून पुढे आपल्याला मिळतील. ओके काहीच हरकत नाही. ओके त्यानंतर मित्रांनो बॅच कोणकोणत्या बॅचेसचे कोर्सेस तुम्ही माझ्यासोबत करू शकता एकदा जॉईन झाल्यानंतर. ते बॅचेस कोर्सेस म्हणजे या ठिकाणी पाहू शकता की पोलीस भरती असेल, सरळ सेवा भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य सेवा भरती असेल आणि म्हाडा एक्झाम असेल. मित्रांनो दिवाळीनंतर म्हाडा एक्झामच्या लवकरच परीक्षा होणार आहे. आपण सर्व पदांना फॉर्म भरले, म्हाडाचे लवकर पेपर होत आहेत. त्याच्यामुळे तुम्ही म्हाडा एक्झामची बॅच सुरू आहे त्यालाही प्रवेश करू शकता. येत्या 3 तारखेपासून म्हणजे उद्यापासून बॅच सुरू होते मित्रांनो. त्याचबरोबर बघा मिशन खाकी पोलीस भरती बॅच. ओके 3 नोव्हेंबर उद्यापासून सुरू होते. भारतातील सर्वात टॉप एज्युकेटर तुम्हाला या ठिकाणी सर्व शिकवणार मित्रांनो. ह्या बॅचला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. NH10 Live हा आपला रेफरल कोड आहे मित्रांनो. हा रेफरल कोड वापरायचा आहे आणि ॲडमिशन घ्यायचं. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि 10% डिस्काउंट मिळवू शकता. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवाळी स्पेशल बंपर ऑफर, धमाकावी ऑफर मित्रांनो. दिवाळीची खास ऑफर 2 आणि 3 नोव्हेंबरसाठी मारत येते. जर आपण 3 महिन्याचं प्लस सबस्क्रिप्शन घेतलं तर आपल्याला मिळणार 1 महिना फ्री आणि 12 महिन्याचं घेतलं तर मिळणार आहे 2 महिना फ्री असं सबस्क्रिप्शन मिळणार आहे मित्रांनो. आजच प्रवेश करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही प्रवेश करायचा. दिवाळी बंपर ऑफर आहे मित्रांनो. आणि आपल्याला 3 महिने 6 महिने 12 महिने आणि 24 महिन्याचे आपण बॅच घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. वर्ल्ड प्राईज, न्यू प्राईज आणि आपल्याला डिस्काउंटेबल प्राईज भरायची मित्रांनो. जरी प्राईज वाढल्या तरी आपल्याला डिस्काउंटेबल प्राईज भरायची आणि डिस्काउंट मिळण्यासाठी आपल्याला रेफरल कोड वापरायचा. NH10 Live हा आपल्याला या ठिकाणी काय करायचा, रेफरल कोड यूज करायचा आहे. चालते मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. This is your Unacademy. धन्यवाद.